दर्शक हो नमस्कार. आरोग्य संपदा या आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. यंदाचा हिवाळा आणि पावसाळा हे दोनही ऋतू एक एक महिना लांबल्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला. एरवी जानेवारीच्या मध्यामध्ये लागणारी उन्हाळ्याची चाहूल आपल्याला यंदा फेब्रुवारीच्या मध्यामध्ये लागलेली आहे आणि सध्या दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी अशा संमिश्र स्वरूपाच्या वातावरणाचा आपण सगळेजण अनुभव घेत आहोत आणि याच वातावरणामध्ये विषाणूंचा फैलाव हा जास्त प्रमाणामध्ये होत असतो आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य रोगांचं प्रमाण देखील या वातावरणामध्ये खूप वाढल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामधून संसर्गजन्य रोग आणि त्यावरील उपचार याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषध वैद्यक विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अतुल राजकोंडावार यांना. तेव्हा चर्चेला प्रारंभ करूया. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मी आताच म्हटल्याप्रमाणे सध्याचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे वातावरणातल्या आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य रोगांचं प्रमाण या वातावरणामध्ये खूप जास्त वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. तेव्हा संसर्गजन्य रोग म्हणजे काय ते आमच्या दर्शकांना आधी सांगा. संसर्गजन्य रोग म्हणजे एखादा व्यक्ती जो रोगी आहे त्याच्या संपर्कामध्ये नॉर्मल व्यक्ती आल्यानंतर त्या नॉर्मल व्यक्तींना जो आजार होतो, तर या रीतीने एका रोग्यावरून दोन रोगी तयार होतात, दोन वरून चार रोगी तयार होतात. हे एक प्रकारे तुम्ही लागटही म्हणू शकता. तर याला संसर्गजन्य रोग किंवा इन्फेक्शियस डिझीजेस असं म्हणतात. म्हणजे एका व्यक्तीला झालेल्या रोगा ज्याला कुणाला तो रोग झाला असेल त्याच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला तो रोग होऊ शकतो. म्हणजे तो संसर्गजन्य सहवासातून होणारा रोग असं आपण त्याला म्हणू शकतो. हो, उदाहरणार्थ असं म्हणू शकतो की घरी एका व्यक्तीला सर्दी ताप खोकला झाला, बरोबर, आणि घरी त्याची पत्नी असेल, मुलं असेल, आई वडील असतील, तर त्याचा तेच आजार होतात. तर हे एक उदाहरण आहे संसर्गजन्य रोगाचं. डॉक्टर, या संसर्गजन्य रोगाचा फैलाव कसा होतो? फैलाव तर मुख्यतः हवेद्वारे होतो. जर कोणी रोगी खोकलत असेल, शिंकत असेल आणि त्यांनी योग्य ती काळजी वापरली नाही, त्यांनी शिंकल्यानंतर जे व्हायरसेस आहे ते आता सध्या टेबलावर पसरतात किंवा रुमालामध्ये पसरतात, तर आणि जर टेबलावर ते व्हायरस जिवंत राहतात काही काळ, तर तिथे कोणी कोणाचाही स्पर्श झाला आणि त्या व्यक्तीने पुन्हा त्या तो व्हायरसचा प्रभाव त्याच्यावर दिसायला येऊ शकतो किंवा त्यांनी एका रुमालामध्ये किंवा टॉवेलमध्ये शिंकलं आणि तोच टॉवेल दुसऱ्या व्यक्तीने वापरला, तर नॅचरली तो व्हायरस किंवा विषाणू जे आहे त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रवेश करतात, नाकाद्वारे, तोंडाद्वारे. आणि नेहमी प्रत्येकाला सवय राहते की कुठेही स्पर्श केला आणि तोच हात पुन्हा आपल्या फेसवर स्पर्श केला, चेहऱ्यावर स्पर्श केला, तर ते व्हायरस त्या तिथून निघून सरळ आपल्या श्वासाद्वारे किंवा तोंडाद्वारे आतमध्ये प्रवेश होतो. दुसरं महत्वाचं म्हणजे पाणी, पाण्याद्वारे पण प्रवेश होतो. तिसरं म्हणजे न शिजवलेलं अन्न. शिजवल्यानंतर हिटिंगमुळे पुष्कळ विषाणू मरून जातात, पण न शिजवता न साफ करता खाण्यात आलेलं अन्न आणि त्याच्यावर जर समजा विषाणू असतील तर ते विषाणू नॉर्मल याच्यामधून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे डॉक्टर, हवेच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून किंवा न शिजवलेल्या अन्नाच्या माध्यमातून हे व्हायरस किंवा हे विषाणू इतरांच्या संपर्कात जातात आणि त्याच्यामुळे संसर्गजन्य रोग त्या माणसाला होण्याची शक्यता असते. आता मला असं सांगा की ह्या संसर्गजन्य रोगाचे प्रकार कोणकोणते आपल्याला सांगता येतील? प्रकार म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे व्हायरस किंवा विषाणू म्हणता येईल.
दुसरं म्हणजे बॅक्टेरिया आणि तिसरं म्हणजे पॅरासाइट्स. तर उदाहरणार्थ जर व्हायरसचं किंवा विषाणूचं उदाहरण द्यावं लागलं तर सर्वात पहिलं म्हणजे इन्फ्लुएन्झा. आणि आता गेल्या 10 वर्षापासून 11 वर्षापासून जिकडे तिकडे पसरलेलं आहे ते विषाणू म्हणजे H1N1 किंवा त्याला स्वाईन फ्लू पण म्हणतात. तर तो एक प्रकार इन्फ्लुएन्झाचाच एक प्रकार आहे. डॉक्टर, असं बरेचदा म्हटलं जातं की विषाणू दरवर्षी त्याचं एक नवीन रूप घेऊन बाहेर येतात आणि त्याचं वेगळं असं लक्षणं तो दाखवतो, तर हे कितपत खरं आहे? हो, आता दरवर्षी हा H1N1 जो होता तो त्याला आमच्या वैद्यकीय याच्यात म्युटेशन म्हणतो. तर म्युटेशन होतं, त्याचं जी DNA ची चेन असते ती थोडीशी बदलते आणि ते बदलल्यानंतर ते जुनं जे व्हॅक्सिन आहे ते काम करत नाही म्हणून नवीन व्हॅक्सिन तयार होते. तर दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या H1N1चं व्हॅक्सिन नवीन तयार होते. तर यावेळेस पण 19-20 नवीन व्हॅक्सिन आलेलं आहे. डॉक्टर, आता आपण उल्लेख केला H1N1 म्हणजेच स्वाईन फ्लूचा, हा व्हायरसमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. तर या रोगाची लक्षणं आपल्याला काय सांगता येतील? हा झाला आहे आपण हे कशावरून ओळखायचं? पहिले व्हायरस किंवा विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश झाल्यानंतर काही दिवस पेशंटला काही त्रास होत नाही. त्याला म्हणतो आम्ही इन्क्युबेशन पिरियड, म्हणजे 7 दिवस काही वाटत नाही त्याला. मग 7 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर त्याला सर्वात पहिले ताप येणं सुरू होऊन जातं, सर्दी होते, खोकला होतो आणि जर प्रतिकारशक्ती त्या व्यक्तीची कमी असेल, त्याला समजा डायबिटीस असेल किंवा त्याचं वय 65 वर असेल किंवा त्याची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याचं रूपांतर निमोनियापर्यंत होऊ शकतो. त्याला H1N1 निमोनिया पण म्हणतो, स्वाईन फ्लू निमोनिया. आणि मग सर्दी ताप खोकला असेल तर डॉक्टरकडून जाऊन औषधी घेणं ठीक आहे, पण निमोनिया झाला तर त्याला ऍडमिटच करावं लागतं. म्हणजे H1N1 मध्ये निमोनिया होणं हे देखील एक सामान्य मानलं जातं का? सामान्य म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, जर प्रतिकारशक्ती कमी जर कमी असेल तर होण्याची शक्यता जास्त आहे. एक्झाम्पल, कोणाला मधुमेह असतो त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्याच्यानंतर काही आजार असे आहेत, एक्झाम्पल HIV/AIDS, तेव्हा त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. लहान मुलं किंवा 15 वर्षाच्या खालचे मुलं अथवा 65 वर्षाच्या वरचे व्यक्ती, त्यांची पण प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना निमोनिया होण्याचा प्रमाण जास्त आहे. ज्यांचं जर समजा कोणाला ब्लड प्रेशर नाही आहे, कोणाला डायबिटीस नाही आहे, तर त्याची रोगप्रतिकारशक्ती बऱ्यापैकी असते. डॉक्टर, H1N1 हा एका विशिष्ट वयातच होतो असं काही आहे का, की लहान मुलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे की वृद्ध लोकांमध्ये ज्याचं प्रमाण जास्त आहे? नाही, हे पुन्हा हे रोगप्रतिकारशक्तीवरच अवलंबून आहे. नॉर्मल कोणाला जर सर्दी खोकला असेल तर आपण प्रत्येकाला तर आपण टेस्ट नाही करत ना की याला स्वाईन फ्लू झाला आहे की नाही. तर जेव्हा निमोनिया म्हणून तो ऍडमिट होतो तेव्हाच आपण टेस्टिंग करतो. बरोबर. आणि साधारणतः जर एकाची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर 5 ते 6 दिवसात हा आजार बरा होतो आणि याला एवढं जास्त सिरियस रूप होत नाही. डॉक्टर, मग H1N1 साठीच्या चाचण्या काही उपलब्ध आहेत का निदान करण्यासाठी? हो, उपलब्धता आहे. जर पेशंट ऍडमिट झाला, ऍडमिट झाल्यावर सर्वात पहिले रक्ताच्या चाचण्या होतात, म्हणजे रुटीन आपलं CBC आहे, किडनी फंक्शन टेस्ट आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे. मग आपला जो घसा पासून घशा
मध्ये द्रव असतो त्याला थ्रोट स्वॅब म्हणतो. तर थ्रोट स्वॅब आपण पाठवतो फॉर H1N1. ते व्हायरोलॉजी लॅबोरेटरीमध्ये पाठवावं लागतं. ते PCR म्हणून पॉलिमरेज चेन रिॲक्शन ची टेस्ट असते. तर ती PCR टेस्टनी ते कळतं की H1N1 आहे किंवा नाही. मग H1N1 झालं आहे असं एकदा निदान झाल्यावर मग त्याच्यावर उपचार आहेत का डॉक्टर? हो, कारण बरेचदा खूप H1N1 झालं किंवा स्वाईन फ्लू झाल्यावर लोक घाबरतात की आता काय मरणाचीच एकदम वेळ येते आहे की काय, अशी एकंदर गैरसमज लोकांमध्ये आहे. म्हणून मी हा प्रश्न नेमका विचारला की याच्यावर उपचार आहेत का? हो, उपचार आहे. जर व्यक्तीला निमोनिया झाला तर नॅचरली ऍडमिट करतो. ऍडमिट केल्यानंतर सर्वात प्रथम उपचार म्हणजे ओसेल्टॅमिव्हिर नावाचं जे औषध आहे किंवा टॅमीफ्लू म्हणतात, तर टॅमीफ्लूच्या गोळ्या 75 mg येतात, त्या सुरू करतो सकाळ संध्याकाळ. आणि जर त्याला निमोनिया जास्त प्रमाणात झाला आहे, एक्झाम्पल तो व्हेंटिलेटरवर आहे, तर त्याला त्याचा डोज हा वाढवण्यात येतो, तर 150 mg दोनदा देतो. आणि जर व्यक्तीच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये जसं त्याच्या व्यक्तीच्या घरचे लोक असतात तर त्यांना प्रिव्हेंटिव्ह डोस देतात, तर ती म्हणजे 75 mg रोज एकदा. आणि पुष्कळ असे रोगी याच्या निमोनिया झाल्यानंतर पण बरे झालेले आहेत. पण कसं होतं की जर समजा पेशंट व्हेंटिलेटरवर गेला तर काही प्रक्रिया शरीरात सुरू होतात, त्याला आम्ही म्हणतो MODS मल्टी ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम. म्हणजे या कारणास्तव H1N1 मुळे MODS मध्ये जर गेला तर मग एक अवयव जसं किडनी फेल होतं, मग लंग्स फेल होतात, तर ती एक साखळी असते. तर मग ती साखळी जर सुरू झाली तर मग त्याच्यातून बाहेर यायला पेशंटला खूप दिवस पण लागतो, येतो पण त्याचा मृत्यू पण होऊ शकतो. म्हणजे तुम्ही सांगता त्याच्यानुसार निमोनिया नंतरही प्रत्येक शरीरातल्या अवयवावर याचा परिणाम होऊ शकतो आणि बॉडीची रिॲक्शन आहे MODS म्हणजे त्याचा व्हायरस शी काही संबंध नाहीये, त्याचा परिणाम म्हणून शरीराच्या अवयवांवर त्याचे आपल्याला दिसून येतात सगळे दुष्परिणाम. डॉक्टर, मग हा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? कारण इतक्या जर गंभीर स्वरूपाचा आजार हा असेल तर काळजी घेणं हे नेहमीच चांगलं असतं, तर आपण काय सांगाल या निमित्ताने? आपली प्रतिकार शक्ती वाढवणं, जी इननेट प्रतिकार शक्ती असते, इननेट इम्युनिटी ज्याला म्हणतो, ती तर नॉर्मली प्रत्येक व्यक्तीची ठरवलेलीच असते. पण जर समजा डायबेटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, ते नियंत्रित ठेवलं तर तुमची प्रतिकार शक्ती चांगली राहते. जर तुमच्या शरीरातलं ब्लड शुगरचं प्रमाण वाढलं तर नॅचरली इम्युनिटी ही कमीच होणार. तर म्हणून जे आजार आहेत त्याचं चांगल्या रीतीने योग्य ते उपचार घ्यायला पाहिजे. आणि पहिलेही सांगितलं 12 ते 15 वर्षाच्या खालचे व्यक्ती किंवा 65 वर्षाच्या वरचे व्यक्ती त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्याच्यामुळे त्यांनी पण थोडंसं जपावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर घरी कोणाला सर्दी खोकला आहे तर त्याला तर उपचार करावा, पण घरी राहणाऱ्यांना बाकीच्यांनी काळजी घ्यावं. त्यांनी वापरलेला रुमाल, त्यांनी वापरलेली ग्लास, त्याला शक्यतो त्याच ग्लासमधून पाणी नाही प्यावं, किंवा त्यांनी वापरलेला रुमाल किंवा टॉवेल, तर ते तुम्ही नॉर्मल वस्तू टाळाव्या सध्या, कारण 4-5 दिवस तो व्हायरसचा प्रभाव राहतो, मग त्याच्यातून तो तर व्यक्ती चांगला होतो. आणि वारंवार आपण हात धुवायला पाहिजे. जरी आपण कोणाशी भेटलं, एक्झाम्पल कोणाशी शेकहँड केलं, तर तो शेकहँड केल्यानंतर तो व्हायरस आपल्याला माहीत नाही तर तुमच्या हातावर येतो, तर रेग्युलर आपण हँड वॉशिंग करायला पाहिजे. हँड वॉश विथ सोप, साध्या साबणाने जरी आपण
हात धुतले तरी सुद्धा व्हायरस निघून जातो. खूप महत्वाची माहिती आपण सांगतात डॉक्टर, पण आता आपल्याला थोडंसं थांबावं लागेल कारण वेळ झालेली या कार्यक्रमात एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परतत आहोत. घेऊ एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या कार्यक्रमात संसर्गजन्य आजार आणि त्यावरील उपचार याविषयी चर्चा करत आहोत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण स्वाईन फ्ल्यू या रोगाविषयी आणि त्याच्या काळजीविषयी माहिती आपण दिलीत. आता सगळ्यात महत्वाचा सध्या चर्चेचा विषय संपूर्ण जगभरात आहे तो म्हणजे चीनमधला कोरोना, ज्याला COVID-19 असं एक नाव दिलं गेलेलं आहे. तर हा कोरोना विषाणू म्हणजे नेमकं काय होतं, कसा त्याची सुरुवात झाली? कोरोना व्हायरस जो आहे तो बीटा कोरोना फॅमिलीमधला आहे. बरं. तो जे वटवागुळ राहतं बॅट त्याच्यामध्ये नॉर्मली राहतो. तर हा माणसांमध्ये आलेला नव्हता आतापर्यंत, पण पहिले सांगितलं जसं म्युटेशन झालं, म्युटेशनमुळे ते चीनमध्ये पसरण्यात आलं. आणि सर्वात पहिले हुआन नावाचं शहर आहे, इथल्या सी फूड मार्केटच्या तिथून 3 रोगी डिसेंबर 2019 ऍडमिट झाले. आणि मग त्यांना मग त्यांनी चाचण्या केल्या, त्याच्यामध्ये मग हे कोरोना व्हायरस आढळून आलं. आणि त्यांनाही तेव्हा आश्चर्य वाटलं होतं कारण की हा जो कोरोना व्हायरस आहे तर याच्यानी तर काही जास्त आजार होत नाही म्हणजे माणसांमध्ये, तर कसं झालं? कारण ते म्युटेशन झालं, म्युटेशन होऊन ते माणसांमध्ये त्याचा शिरकाव झाला आणि त्याच्यामुळे मग व्हायरल इन्फेक्शन सुरू झालं. आणि सर्दी, ताप, खोकला असं होऊन ते 3 रोगी त्या सी फूड मार्केटमध्ये काही काम करत होते, मग ते 3 रोगी म्हणजे ऍडमिट झाले. मग त्याच्यानंतर याचा शोध झाला. तर हे पहिलं आउटब्रेक आहे, फर्स्ट आउटब्रेक म्हणजे पूर्ण जगामधलं पहिलं आउटब्रेक आहे हे कोरोना व्हायरसचं. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि आता फेब्रुवारी, तर जवळपास पुष्कळ लोकांना लागण झालेली आहे. आणि त्यामधून जवळपास 1300 ते 1500 रोगी चीनमध्येच मृत्युमुखी पडलेले आहे. हो, हा इतका गंभीर स्वरूप धारण करणारा विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फैलाव झाला. ह्याची नेमकी लक्षणं काय दिसून आली होती डॉक्टर? सर्वात पहिले त्याचं मी पहिले सांगितलं होतं की इन्क्युबेशन पिरियड, तर या कोरोना व्हायरसचा इन्क्युबेशन पिरियड 4 ते 14 दिवस आहे. पहिले 4 ते 14 दिवस कोणाला 14 दिवस पर्यंत काहीच होत नाही. बर. मग त्या 14 दिवसानंतर सुरुवात होते तापानी, ताप पुष्कळ होतो, 103-104 डिग्री ताप राहतो, सोबत सर्दी आणि खोकला सुरू होऊन जातो. आणि 2 ते 3 दिवसात जर सर्दी ताप कमी नाही झाला तर मग पहिले जसं सांगण्यात आलं की जर रोग्यांना ब्लड प्रेशर अनकंट्रोल्ड असेल, डायबिटीस अनकंट्रोल्ड असेल किंवा कोणाला HIV/AIDS लागण झालेलं असेल, वय जास्त आहे तर किंवा कोणाला किडनी पासून आजार आहे, क्रॉनिक किडनी डिझीजनी, कोणी डायलिसिसवर आहे, तर त्यांची प्रतिकारशक्ती कमी राहते. प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे मग त्यांना त्यांचं रूपांतर हे निमोनियामध्ये होतं. आणि मग निमोनिया झाल्यावर नॅचरली ऍडमिट तर करावंच लागतं पेशंट्सला. एक गोष्ट आपल्या बोलण्यातून सातत्यानं जाणवली डॉक्टर, की संसर्गजन्य आजारांमध्ये ताप, सर्दी आणि खोकला हे सगळ्याच ठिकाणी दिसतात, पण त्याच्यामुळे एक असं टेन्शन येतं सामान्य माणसांना की हे त्याचं तर लक्षण नाही, हे स्वाईन फ्लूचं तर लक्षण नाही, हे कोरोनाचं तर लक्षण नाही, अशा इतक्या सामान्य पद्धतीची त्याची लक्षणं आहेत. कोरोनामध्ये विशेष
काय असं होतं की ज्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडले? नाही, कारण की हा म्युटेशन झाला आहे, व्हायरसचं म्युटेशन झालं आहे. म्युटेशन म्हणजे नेमकं काय डॉक्टर? म्युटेशन म्हणजे जे डीएनए असतात ती चेन बदलते विषाणूंची. विषाणूंची, बरं, जी विषाणूंच्या आतमध्ये जी डीएनएची चेन असते ती बदलते. आणि हे पहिलं आउटब्रेक आहे, त्याच्यामुळे कोरोनाचं व्हॅक्सिन अजूनपर्यंत तयार नाही झालं. आणि आजच मी वृत्तमानपत्रात वाचताना वाचलं की कोरोनाचं व्हॅक्सिन तयार व्हायला 1 वर्ष लागेल. आणि म्हणजे हा पहिला आउटब्रेक आहे. तर पहिल्या आउटब्रेकमध्ये इव्हन स्वाईन फ्लू मध्ये पण पहिल्या आउटब्रेकमध्ये ते तसं नव्हते, औषधी नव्हते, व्हॅक्सिन्स नव्हते. तसंच आता कोरोनामध्ये पण 2020 मध्ये व्हॅक्सिन नाही आहे. दुसरं, औषधी ज्या काही आहेत त्याचं कोरोनासाठी उपाय होतो की नाही हे खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. म्हणजे त्याच्यावर उपचार नसल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडले असं आपल्याला सांगता येऊ शकेल. हा डॉक्टर, भारतामध्ये सध्या काय स्थिती आहे या रोगाची? आता हे सुरुवात एपिसेंटर सुरू झालं त्या हुआनमधून, आणि तिथले काही विद्यार्थी जे भारतीय विद्यार्थी होते ते आले वापस भारतामध्ये, आणि काही गेले होते काही कामाकरता ते पण आले. तर भारतामध्ये फक्त केरळमध्ये 3 पॉझिटिव्ह आले आहे. बरोबर. आणि 3 पैकी 2 तर निगेटिव्ह पण झाले, त्यांची सुट्टी पण झाली, चांगले आहे. फक्त 1 ऍडमिट आहे. आणि बाकीच्या राज्यामध्ये आतापर्यंत इव्हन महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत एकही कोरोना व्हायरसचा आढळून आलेला नाही. तिकडनं चीनमधून परत आल्यावर पण आलेलं नाही. ही एक समाधानाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण हा आता कोरोना होऊ नये याच्यासाठी आपण काय काळजी घ्यावी, सामान्य माणसांना आपण काय सांगाल? सर्वात महत्वाचं म्हणजे हात धुणे, स्वतःची स्वच्छता राखणे, साबण आणि पाण्याने हात धुणे, प्रत्येक वेळेस डिसइन्फेक्टंट वापरणं काही गरजेचं नाही आहे. साधं साबण आणि पाण्याने हात धुतले तरी चालेल. आणि जसं शेकहँड न करता नमस्कार करणं जास्त भारतीय पद्धतीने अभिवादन एकमेकांना करावं असं आपण या निमित्ताने सुचवू. तो एक संसर्गापासून दूर राहण्याचा एक चांगला उपाय आहे असं आपल्याला सांगता येऊ शकेल. डॉक्टर, कोरोना याविषयी तुम्ही माहिती सांगितली, त्याला तसं सध्या तरी आपल्या भारतात कुठल्याही प्रकारचे रुग्ण आढळून आले नाहीत, त्याच्यामुळे ती समाधानाची बाब आहे. पण आपण जागरूक राहणं हे खूप गरजेचं आहे, स्वच्छता बाळगून जसं आता आपण सांगितलं. आता मला असं सांगा की पुढला जो विषाणूंमुळे होणारा रोग आहे तो म्हणजे डेंग्यू, हा देखील खूप मोठ्या प्रमाणावर पसरला आहे सगळीकडे आणि त्याचे परिणाम देखील दिसून आले आहेत. तर डेंग्यू म्हणजे नेमकं काय, हा कोणत्या पद्धतीचा संसर्गजन्य रोग आहे? डेंग्यू हा व्हायरस आहे. हा व्हायरस माणसामध्ये शिरकाव हा डास चावल्यानंतर होतो. तो डेंगी व्हायरस त्याला म्हणतात. तर डेंगी व्हायरस 1, 2, 3 असा आहे. आणि याच्यात पण इन्क्युबेशन पिरियड असतो 4 ते 7 दिवसाचा. आणि शक्य हा जो डास आहे हा दिवसाचा होतो. डॉक्टर, मला थोडं तुम्हाला थांबावं लागणार कारण याच्याविषयी आपण आणखी माहिती घेऊया, पण आता वेळ झाली एक विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण डेंग्यूची लक्षणं आणि त्याचे प्रकार बघत होतो. डेंग्यूचे नेमके कोणकोणते प्रकार दिसून येतात? डेंग्यू हा डास चावल्यामुळे, पर्टिक्युलर एक डास आहे ते चावल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव होतो असं आपण सांगितलं. डेंग्यूचे प्रकार म्हणजे डेंग्यू हा व्हायरस डेंग्यू 1, डेंग्यू 2, डेंग्यू 3 असा आहे. डेंग्यू 2 मुळे जास्त लोकांना लागण होते. एकदा डेंग्यू झालं की त्याला
तो पुष्कळदा फक्त त्याला तापच येतो. ताप हा 103-104 डिग्री ताप हा सतत राहतो. 4 ते 5 दिवस इन्क्युबेशन पिरियड झाल्यानंतर ताप येतो. ताबडतोब डास चावल्याबरोबर होत नाही ते. 5 दिवसानंतर ताप आल्यानंतर मग ताप कमी होत नाही, औषधी देऊनही ताप कमी होत नाही. मग 2-3 दिवसानंतर पूर्ण शरीरावर पुरळ येतं, ज्याला रॅश म्हणतो. बर, तर लालसर रॅश पाठीवर, पोटावर, हातापायावर येतो. आणि पुष्कळदा प्लेटलेट्स कमी होतात. 4 दिवसानंतर मग प्लेटलेट कमी होणं सुरू होत आहे. डॉक्टर, प्लेटलेट्स म्हणजे नेमकं काय? आपल्या रक्तामध्ये जसं लाल पेशी असतात, पांढऱ्या पेशी असतात, आणि पांढऱ्या पेशीपेक्षा छोटे एक प्लेटलेट असतात. बर. आणि नॉर्मली 1.5 लाख ते 4 लाख त्याचं काउंट असतो. तर तो प्लेटलेट कमी होणं सुरू होतं 3-4 दिवशी, ते 1 लाखाच्या आतमध्ये येतो. या प्लेटलेट्सचं काय काम असतं डॉक्टर शरीरामध्ये? प्लेटलेटचं मुख्य म्हणजे प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे. आणि प्लेटलेट कमी झालं म्हणजे जसं कोणाला काही लागलं तर ब्लड थांबवणं हे प्लेटलेटमुळे होतं. बरोबर. तर म्हणजे जखम झाल्यावर खिपली जी येते ती जी प्रक्रिया होते ती प्लेटलेटने. बरोबर. तर प्लेटलेटचं सर्व इम्पॉर्टंट काम आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्लेटलेट जशी कमी कमी होईल तसं तसं आपल्या मेंदूमध्ये किंवा पोटामध्ये रक्तस्त्राव होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणजे जर प्लेटलेट 1 लाखावरून 10,000 झाले तर 10,000 खाली गेले तर मग ब्रेनमध्ये ब्लीडिंग किंवा त्याला आम्ही इंट्रा सेरेब्रल हिमोरेज म्हणतो ते व्हायचे चान्सेस जास्त असतात. आपल्या पोटामध्ये ब्लीडिंग व्हायचे चान्सेस असतात. तसंच लघवीच्या द्वारे ब्लीडिंग व्हायचे चान्सेस होतात. बरं. तर जिकडे तिकडे ब्लीडिंग व्हायचे चान्सेस असतात. आपल्या स्किनच्या खाली पण काळे निळे धब्बे येतात. पण ते 10,000 प्लेटलेट झाल्याच्या नंतर 10,000 ते 1 लाख युजली काही होत नाही. आणि 3-या दिवशी किंवा 4-या दिवशी जर रोगी चांगलं पाणी पित आहे, डिहायड्रेशन होऊ नाही देत, तर मग प्लेटलेट पण कमी नाही होत. डिहायड्रेशननी ते प्लेटलेट कमी होण्याची प्रक्रिया वाढत जाते. म्हणजे डेंग्यूमध्ये डिहायड्रेशन पण होतं. त्याला आम्ही डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणतो. तर त्याच्यामध्ये एकतर ताप भरपूर येतो, त्याच्या घामाद्वारे आपल्या शरीरातलं फ्लुइड कमी होतं. दुसरं, पेशंट काही अन्न खात नाही किंवा पाणी पित नाही किंवा ज्यूस घेत नाही, कारण तापाने फणफणलेला असतो तो. आणि जर त्याला ऍडमिट नाही केलं, आयव्ही फ्लुइड्स किंवा सलाईन ज्याला म्हणतो ते लावलं नाही, तर काय होईल? तर डेंग्यू शॉक सिंड्रोम होईलच. त्याचं ब्लड प्रेशर डाऊन होऊन जाईल. मग ब्लड प्रेशर डाऊन झाल्याबरोबर तर मग ताबडतोब ऍडमिट करावंच लागतं. कारण की म्हणजे त्याला रोग्याला वाचवायचं असेल तर मग त्याला त्याची ट्रीटमेंट म्हणजे आयव्ही सलाईन. डॉक्टर, मगाशी तुम्ही जे म्हणालात की प्लेटलेट्सची संख्या कमी होते, मग ही वाढवण्यासाठी काही उपचार आहेत का? हां, उपचार ज्याच्यामधून तो डेंग्यूतून बाहेर येऊ शकेल. हो, डेंग्यू तसा डेंग्यूचा प्रादुर्भाव हा 10 दिवसपर्यंत चालतो. बरं. ताप तर पहिल्या दिवशी येतो, पण 3-4 दिवशी प्लेटलेट कमी होणं सुरू होतं. डिहायड्रेशन 2-3 दिवशी सुरू होतं. तर म्हणून डिहायड्रेशन कंट्रोल करायला ORS किंवा सलाईन द्यावंच लागतं. जर प्लेटलेट कमी झालं, 1 लाख झालं, तर घाबरायची काही काळजी नाही. आणि पण जेव्हा 10,000 होतं तेव्हा तर त्याला मग एकतर प्लेटलेट द्यावं लागतं, प्लेटलेट ट्रान्सफ्युजन द्यायला म्हणतो. म्हणजे आपण रक्ताच्या रक्ताचा एक घटक आहे. अच्छा. रक्ताची बॅग जशी लाल असते तशी प्लेटलेटची बॅग म्हणजे
थोडं पिवळीसर असते. बर, सिंगल डोनर प्लेटलेट पण देता येईल. आपण मध्य म्हणजे जसं 10,000 वरती अकाउंट पण 1,00,000 खाली आहे, तर काही ट्रायल्स झालेले आहे त्याच्यामध्ये जे पपईच्या पानाचा अर्क असतो त्याला एक पर्टिक्युलर पपई आहे, पपईचं झाड आहे, त्याचं नाव आहे कॅरिका पपया. तर कॅरिका पपया लीफ एक्स्ट्रॅक्ट म्हणजे त्याच्या पानांचा रस दिला तर प्लेटलेट वाढलेले दिसून आले आणि त्याचे ट्रायल्स पण झाले. मग काही कंपन्यांनी त्याच्यावर गोळ्या पण काढलेल्या आहेत. तर मग ते गोळ्या दिल्यावर 5 ते 7 दिवस आपल्याला गोळी द्यावं लागते, दिवसातून 3 तर हळूहळू प्लेटलेट वाढणं चालू होऊन जातं. डॉक्टर, आता तुम्ही पपईच्या पानांचा रसासंबंधी सांगितलं, तसंच किवीच्या माध्यमातून देखील वाढतो असं आम्ही ऐकलं, ते त्यात कितपत तथ्य आहे? आता पपईचा पानाचा अर्क तर खूप कडू असतो म्हणून कोणी खाऊ शकत नाही, तर त्याच्या गोळ्या आलेल्या आहे. किवी खाऊ शकतं पण किवी बद्दल असे ट्रायल झालेले नाही आहे. बरं, पण पेशंटला आम्ही पण सांगतो किवी द्या. तर आता ते नॅचरल प्रोसेसनी वाढतात की किवीनी वाढतात की शास्त्रीय आधार अजून नाही आहे, पण आम्ही सांगतो की हे द्या. डॉक्टर, आता डेंग्यू होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? हे जे डास आहे ते 3 ते 4 दिवसात निर्माण होतात आणि ते साचलेल्या पाण्याच्या तिथून सुरुवात होते. जसं उन्हाळा संपला, कूलर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे. बरोबर. किंवा कुंड्यांना जास्त पाणी दिलं ते पाणी साचलेलं आहे. कुंडी अर्धी माती असते, मग भरून आपण पाणी टाकलं, साचलेलं आहे पाणी. किंवा टायर जर घरामध्ये पडलेले आहे, जुने टायर, त्याच्यात पाणी साचलेलं आहे. किंवा ग्रामीण भागांमध्ये डॉक्टर नाल्या आणि गटार उघडी असतात, तिथे देखील साचलेलं पाणी असेल तरच ते होत, तरच होत, कारण ते प्रजनन होऊन ते डासामध्ये रूपांतर व्हायला एक अंदाजे 3 दिवस तरी लागतात. म्हणजे साचलेलं पाणी असेल तिथेच या डासांची निर्मिती होते असं आपल्याला सांगते. म्हणजे पाणी साचू देऊ नये हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा खबरदारीचा उपाय, आणि स्वच्छता ठेवायची. हा डॉक्टर, हा संसर्गजन्य आहे का? म्हणजे डासांशी तर होतो, पण एखाद्या घरातल्या माणसाला डेंग्यू झालाय तर त्याच्यामुळे पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला ती होण्याची शक्यता नाही, त्याला संसर्गजन्य नाही म्हणू शकत. कारण हा जरी डेंग्यू व्हायरस आहे तरी हा स्पर्शानी होत नाही. जर दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा डास चावला तर होऊ शकतो. मी तेच मुद्दा विचारला की कारण डेंग्यू म्हटलं की त्या रोग्यापासून बरेच जण दूर जातात, त्याला त्याची काळजी घेण्यामध्ये थोडीशी कुचराई केली जाते की याला थोडंसं आयसोलेशन मध्ये असू दे, दुसऱ्यांना ते होऊ नये म्हणून मी मुद्दा हा प्रश्न विचारला. हा गैरसमज लोकांमध्ये, हा गैरसमज आहे. आणि उलट जर डेंग्यू झाला कोणा रोगीला तर त्याला ORS ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा साधं लिंबू साखर मीठ पाणी, लिंबाचं सरबत दिलं वारंवार, पाणी जास्तीत जास्त दिलं आणि त्याचा आहार चांगला ठेवला तर डेंग्यू चांगला होतो. खूप महत्वाची माहिती किंवा गैरसमज आपण दूर केला डॉक्टरांच्या निमित्ताने की डेंग्यू हा असा संसर्गजन्य नाही, तो डासांच्या चावण्यामुळेच होतो, हे एक महत्वाची माहिती तुम्ही दिलीत. डॉक्टर, पुढल्या संसर्गजन्य रोगाविषयी आपण चर्चा करूया, पण आता कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा दर्शक हो, आम्ही लगेचच परतत आहोत, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण डेंग्यू या आजाराविषयी सविस्तर चर्चा केली, आता पुढला संसर्गजन्य रोग तो म्हणजे कावीळ, तर या रोगाची लक्षणं काय आहेत आणि तो कशामुळे होतो ते आम्हाला सांगा. कावीळ म्हणजे हेपेटायटिस. हेपेटायटिसचे काही व्हायरस आहे आणि काही प्रकार आहे, म्हणजे हेपेटायटिस ए, बी, सी, डी आणि ई. तर हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस ई हे अस्वच्छ पाणी
किंवा घाण पाणी पिल्यामुळे होतो आणि कावीळ झाल्यावर डोळे पिवळे होतात, लघवी पिवळी होते आणि जास्त झालं तर पूर्ण शरीरच पिवळं होते आणि त्याचं काही कॉम्प्लिकेशन्स पण आहे. मेंदूवर कॉम्प्लिकेशन होईल, लिव्हर तर डॅमेज असतं, पुन्हा त्याचं ब्लीडिंग होईल, सिरियस होईल पेशंट. बी सी आणि डी हे ब्लड प्रॉडक्ट्स पहिले, आता तर सगळीकडे FDA रूल प्रमाणे होत नाही पण पहिले टेस्टिंग व्हायचं नाही 25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी संपूर्ण व्हायचं नाही. तर बी तसंच यूज नीडल पुन्हा वापरल्यामुळे एका रोग्याला ती सिरिंज नीडल वापरली आणि पुन्हा ती न फेकून देता दुसऱ्या रोग्याला वापरली. असं होत नाही पण कोणाला माहीत नाही तर वापरली. किंवा कोणाचं ऑपरेशन झालं, ऑपरेशनमध्येही पूर्ण स्वच्छता बाळगली जाते, धुतल्या जातात, ऑटोक्लेव केल्या जातात, पण एखाद्या रोगीला त्या स्कॅल्पेलनी जर त्याला हेपेटायटिस आहे बी आणि तेच वापरलं वापस तर दुसऱ्याला होऊ शकतो. म्हणजे अस्वच्छ आणि दूषित पाण्यामुळे सामान्यपणे कावीळ झालेला ए आणि ए आणि ई आणि दूषित रक्त पुरवठा केल्यामुळे किंवा थोडासा दूषित म्हणण्यापेक्षा रक्त जो एखाद्या रुग्णाला द्यायचं आहे ते जर योग्य प्रकारचं नसेल, चांगलं नसेल तर त्याच्यामुळे देखील कावीळ टेस्ट कमी केल्या तर आणि त्याला जर त्या रक्तामुळे देखील कावीळ होण्याची शक्यता असते. हेपेटायटिस बी डॉक्टर याची निदान करण्याच्या चाचण्या आहेत का? हो, चाचण्या तर आहे. सर्वात पहिले पेशंटचं लिव्हर फंक्शन टेस्ट करतात, त्याच्यात बिलिरुबिन वाढलेलं असतं, SGOT SGPT वाढलेलं असतं. त्याच्यानंतर हेपेटायटिस ए किंवा ई किंवा बी आणि सी याचे अँटीबॉडीज ब्लडमध्ये चेक करतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला सांगतो अरे बाबा तुला हेपेटायटिस ए झालेला आहे का, ई झालेला आहे, तुला बी झालेला आहे आणि त्यानुसार मग ट्रीटमेंट देतो. डॉक्टर कावीळीच्या काही प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत का की होऊ नये म्हणून बरेचदा आपण आधी जशा अनेक रोगांच्या प्रतिबंधक लसी आधीच घेऊन घेतो होऊ नये याच्यासाठी, तशा कावीळीच्या बाबतीत आहेत का? हो आहे. हेपेटायटिस बी ची लस तर प्रचलित आहे, हेपेटायटिस ए ची पण आहे, तर कमी पेशंट्सला वापरतो पण बीचं तर आपल्या इम्युनायझेशन प्रोग्राम मध्येच आलेलं आहे. म्हणजे ही लस जर आपण घेतली तर कावीळीपासून बचाव आपण आपला करू शकतो. हो डॉक्टर, आता याच्यानंतर आपण जीवाणूंच्या माध्यमातून होणारे जे संसर्गजन्य आजार आहे त्याच्याकडे वळूया. या जीवाणूंच्या माध्यमातून कोणकोणते आजार सामान्यपणे दिसून येतात? दुसरं म्हणजे आपल्या इथे इंडियामध्ये किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये मलेरिया हा कॉमन आहे. मलेरिया हे पण डास चावल्यानंतरच होतो. मुख्यत्वे मलेरियाचे 4 प्रकार आहे, त्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे महत्वाचे आजार आहे. दुसरे अजून 2 आहेत, प्लाझ्मोडियम मलेरी आणि प्लाझ्मोडियम ओवे. मलेरिया हा कशामुळे होतो डॉक्टर? हा डास चावल्यामुळे तो जीवाणू आपल्या शरीरामध्ये चालला जातो आणि मलेरियाचे लक्षणं म्हणजे ताप येणं, 3-4 दिवसानंतर ताप फणफणून येतो, तो रोज नाही येत. म्हणजे काही मलेरियामध्ये 1 दिवसाआड ताप येतो, काही मलेरियामध्ये 2 दिवसाआड ताप येतो आणि जर मलेरिया ट्रीटमेंटनी कमी होतो, जर त्याला ट्रीटमेंट नाही दिली तर मग आपल्या शरीरामध्ये म्हणजे पोटामध्ये अवयव असते स्प्लीन, जसं लिव्हर असतं तर स्प्लीन वाढतं, मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात. कॉम्प्लिकेशन्स म्हणजे सेरेब्रल मलेरिया, त्या मलेरियाचं मेंदूवर परिणाम होतो.
त्याच्यानंतर ब्लॅक वॉटर फीवर, त्याचा इतके जास्त लाल पेशी मरतात की त्याच्यामुळे युरिनचा कलर हा ब्लॅक होतो. आणि कोणत्या कोणत्या पेशंटचं किडनी फेलियर पण होतं. म्हणजे मलेरियावर योग्य उपचार झाले नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. डॉक्टर, ह्याच्यासाठी पण औषधोपचार औषधी उपचार आहेच, पण पहिले तर क्लोरोक्वीन द्यायचं. पण आता आपल्या भारतामध्ये सगळे जगभर क्लोरोक्वीन रेझिस्टन्स सुरू झालेला आहे, म्हणजे क्लोरोक्वीन दिल्याने फायदा होत नाही. अच्छा. त्याच्यामुळे मग दुसरं औषध आलं क्विनिन. मग काही काळानंतर क्विनिनचं पण तसंच झालं, तर क्विनिन रेझिस्टन्स मलेरिया निर्माण झाला. म्हणून आता ACT ट्रीटमेंट देतात, म्हणजे आर्टेमिसिन कॉम्बिनेशन ट्रीटमेंट. म्हणजे दोन तीन औषधी आहे आर्टेमिसिनच्या, त्याच्यासोबत एक डॉक्सीसायक्लिन औषधी देतो, असं तो कोर्स आहे. त्या कोर्सनी जवळपास 90% रोगी बरे होतात. मलेरियाचा फैलाव होऊ नये याच्यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे डॉक्टर? डास चावले नाही पाहिजे, स्वच्छता. डास का होणार की स्वच्छता नाही बाळगली आपल्या परिसराची, आपण जिथे राहतो तिथली, तर डास होणार. म्हणजे डासांना अटकाव केला तर मलेरियापासून आपण वाचू शकतो असं थोडक्यात आपण सांगू शकतो. याशिवाय डॉक्टर, जीवाणूंपासून आणखी कोणकोणते संसर्गजन्य आजार दिसून येतात? दुसरं म्हणजे स्क्रब टायफस आहे आणि लेप्टोस्पायरा कमी प्रमाणात आढळून येतात. स्क्रब टायफस कशामुळे होतो डॉक्टर? स्क्रब टायफस हे एक डासांपेक्षा मोठा कीडा असतो, तो कीडा चावल्यानंतर तो स्क्रब टायफसचा जीवाणू आपल्या शरीरात जातो आणि त्याच्यामध्ये ताप येतो आणि 5 ते 6 दिवसानंतर लिव्हर फेल व्हायला सुरू होतो आणि मग किडनीवर पण परिणाम पडतो आणि ब्रेनवर पण पडतो. म्हणजे त्याला स्क्रब एन्केफलायटिस म्हणतो, लिव्हर फेलियर म्हणतो. हा सामान्यपणे कुठल्या भागात दिसून येतो डॉक्टर? कारण शहरांमध्ये इतकं त्याचं ऐकिवात नाही म्हणून मुद्दाम विचारलं. खेड्यांमध्ये हे बारीक बारीक किडे असतात आणि जर समजा आपण झटकून चादर झोपताना चादर झटकली नाही किंवा ब्लँकेट आहे ब्लँकेट झटकलं नाही तर मग ते किडे चावल्यानंतर हे सुरुवात होते. याच्यावर पण औषधोपचार उपलब्ध आहेत का? हो हो आहेत, उपचार उपलब्ध आहेत आणि काही औषधी आहे जसं डॉक्सीसायक्लिन किंवा एझिथ्रोमायसिन, याच्यानी पेशंट बरा होतो. आणि तसं लेप्टोस्पायरा जे तुम्ही मगाशी आपण त्याचा उल्लेख केला, या रोगाची काय लक्षणं दिसून येतात आणि हा कशामुळे होतो? रिझर्वॉयर हे उंदिरामध्ये असतं, तर लेप्टोस्पायरा हा जीवाणू उंदराच्या युरिनद्वारे आपल्या जसं जिथे कोणी शेतामध्ये काम करतोय किंवा शहरामध्ये पूर आला तर ते युरिन आपल्या पायातून किंवा मिक्स होतं आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्याला रोग्यांना ताप येतो आणि त्याच्यानंतर पुन्हा लिव्हर वर इफेक्ट होतो, किडनीवर पण इफेक्ट होतो आणि महत्वाचं म्हणजे ताप येतो. याच्यावर पण औषधोपचार उपलब्ध आहेत, म्हणजे हे रोग झाल्यावर एकदम घाबरून जाण्याची गरज नाही, घाबरायचं काही गरज नाही. डॉक्टर, आणखीन आपण माहिती घेऊया याविषयी, पण आता थोडं थांबावं लागणार आहे कारण कार्यक्रमात झाली एक वेळ छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारची संसर्गजन्य जे रोग आहेत त्याची लक्षणं, त्याच्यावरचे उपचार, त्याच्या संबंधी घेण्याची काळजी याच्याविषयी विस्तृतपणे आणि अतिशय चांगली माहिती, उपयुक्त माहिती आम्हाला दिलीत. पण आता हे रोग होऊच नये किंवा असा संसर्ग होऊच नये याच्यासाठी वैयक्तिक पातळीवर आणि सामुदायिक पातळीवर कोणती कोणती काळजी घ्यावी, खबरदारी घ्यावी याच्याविषयी माहिती सांगा.
सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता, स्वतःची स्वच्छता, स्वतःच्या घराची स्वच्छता. स्वतःची स्वच्छता म्हणजे आपण साधं हँड वॉश करायचं पाण्याने साबणाने. त्याच्यानंतर घराची स्वच्छता, घरी कचरा जमू न देणं, पाणी जमू न देणं, पाणी साचू न देणं. त्याच्यानंतर नाल्या असतील नाल्याची साफसफाई ठेवणं आणि कचऱ्याचं पण संकलन करणं, ओला कचरा वेगळा करणं, सुका कचरा वेगळा करणं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर रोगी असेल, त्याला ताप झाला, सर्दी झाला, खोकला झाला किंवा जॉन्डिस झाला, त्यांनी ताबडतोब डॉक्टरला दाखवणं, स्वतः ट्रीटमेंट न करणं, डॉक्टरला दाखवणं, डॉक्टर जसं म्हणेल तसं औषधोपचार आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी ORS किंवा पाणी भरपूर पिणं. डॉक्टर, ह्या सगळ्या काळजीमध्ये आपली रोगप्रतिकार क्षमता हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे, ती वाढवण्याच्या दृष्टीने आपण काय माहिती द्याल, काय टिप्स द्याल आम्हाला? टिप्स म्हणजे आता सध्या फिट इंडियाची मोहीम सुरू आहे, तसंच माणसांनी स्वतःचं वजन वाढू न देणं, शुगर असेल तर शुगर कंट्रोल करणं, एक्सरसाइज करणं, आहार नियमित घेणं आणि वेळोवेळी जर कोणचे आजार आले तर डॉक्टरला दाखवून औषधोपचार करणं. ह्या सगळ्या महत्वाच्या बाबी आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण स्वतःला फिट ठेवू शकतो, रोगप्रतिकार शक्ती आपण वाढवू शकतो आणि ह्या सगळ्या रोगांपासून दूर राहू शकतो. डॉक्टर, खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आपण दर्शकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलीत. आज आपण या ठिकाणी आलात, संसर्गजन्य रोग आणि त्याच्यावरचे उपचार याविषयी माहिती दिलीत, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. Thank you.